कप्पडकळी अर्थात नंदीध्वजांच्या वस्त्र विसर्जनानं श्री सिद्धेश्वर यात्रेची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. प्रारंभी शनिवारी रात्री 8:30 बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरात मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाचं आगमन झालं. या दोन्ही नंदीध्वजांनी श्री मल्लिकार्जुन मंदिराला 5 प्रदक्षिणा घातल्या. तत्पूर्वी या दोन्ही नंदीध्वजांची यात्रेचे प्रमुख मानकरी हिरे हब्बू यांच्या हस्ते पूजा आणि आरती करण्यात आली. यावेळी सिद्धरामेश्वरांचा जयघोष करण्यात आला. दरम्यान नंदीध्वजांचा कप्पडकळी अर्थात वस्त्र विसर्जनाचा मुख्य कार्यक्रम झाला. त्यानंतर उपस्थितांना प्रसाद देण्यात येऊन यात्रा सोहळ्याची मंगलमय वातावरणात सांगता करण्यात आली. यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरे हब्बू यांनी यात्रा सोहळा यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. यावेळी कोरोना महामारीमुळे या देशात, या राज्यात आणि या शहरात अहंकार मानला. आम्ही प्रयत्न केला नंदीध्वज काढायचा, पण प्रशासनानं परवानगी नाही दिल्यामुळे नंदीध्वज वाड्यात असून 950 वर्षापूर्वी सीतारामेश्वरात जो यात्रा सुरुवात केला तीच ह्यावर्षी झाली. ती 950 वर्षानंतर आज 2020 तीच यात्रा झाली. आपण सर्व भक्तांनी आम्हाला सहकार केला, पत्रकार बनवून सर्व चॅनल आपल्याला आम्हाला सहकार केला. फक्त हळहळाटा वाटतो यावर्षी सर्व भक्तांना यात्रा केली. पुढच्या वर्षी आपण सगळ्यांनी यात्रा जोरानं करून आणि त्या सीतारामेश्वरी आपण प्रार्थना करून. या प्रसंगी सागर हिरे हब्बू, मनोज हिरे हब्बू, जगदीश हिरे हब्बू, विनोद हिरे हब्बू, विकास हिरे हब्बू यांच्यासह यात्रेच्या अन्य मानकऱ्यांची उपस्थिती होती. कप्पडकळी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. केवळ 5 धारकांनाच मंदिरात प्रवेश दिला गेला. यात्रेचा शेवटचा दिवस असल्यानं अनेक भक्तगणांना मंदिरात जाण्याची तीव्र इच्छा होती, मात्र पोलीस प्रशासनाच्या कडक भूमिकेमुळं त्यांचा हिरेमोड झाला. या पार्श्वभूमीवर भक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेकांनी मंदिराबाहेर थांबूनच कप्पडकळीचा कार्यक्रम पाहिला आणि नंदीध्वजांचं दर्शन घेतलं.